आणि खासदार पत्नीला गाशा गुंडाळायला लागला. आता आमदार पतीचंही तेच होणार का असा सवाल सध्या अमरावतीच्या राजकारणात विचारला जातोय. याच कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. यानंतर त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांच्या समोरील अडचणी आता वाढू लागल्या. रवी राणा हे महायुतीचे घटक असताना भाजपमधून त्यांच्या बंडेरा मतदारसंघातील दावेदारीवर उघड विरोधाचे सुरू म्हटले. राणांच्या उमेदवारीला विरोध करत अनेक भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे खासदारकीनंतर राणा दाम्पत्याच्या आमदारकीवरही संक्रांत येण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडतंय अमरावतीच्या राजकारणात पाहूया सविस्तर. आम्ही आता दुसऱ्यांची पालखी वाहणार नाही. लोकसभेला झालेली चूक पुन्हा पक्षानं करू नये. लोकसभेला आम्ही पक्षश्रेष्ठींचं ऐकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आम्ही एकजूट दाखवून प्रचार केला. आता भाजप कार्यकर्ता असा लादलेला उमेदवार स्वीकारणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपच्या बडनेरा मंडळाच्या कार्यकर्ता समन्वय बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी घेतली. या बैठकीला पक्ष निरीक्षक म्हणून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या किरणताई महल्ले उपस्थित होत्या. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना 5,06,000 इतकी मत मिळाली. यात त्यांना बडनेरा मतदारसंघातून 26,763 इतकी मताधिक्य मिळाले. हे भाजपमुळेच मिळालं असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळं बडनेरा मतदारसंघावर भाजपचा दावा आहे आणि यंदा हा मतदारसंघ आम्हालाच मिळाला पाहिजे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षकांकडे केली आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत रवी राणा हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार होते. पण निवडणुकीनंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक बनले. भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातही रवी राणा यांना मानाचं स्थान मिळालं. असं असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांना सातत्यानं विरोध होताना दिसतोय. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला देखील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला होता. यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. पण दुसऱ्या दिवशी नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश झाला आणि उमेदवारीही जाहीर झाली. त्यामुळं भाजपच्या स्थानिक नेत्यांचा नाईलाज झाला. पण आता रवी राणा यांच्या विषयी विरोधाचा सूर अधिक आक्रमक झालाय. बडनेरा मतदारसंघातून माजी नगरसेवक आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार भारतीय, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेअंकर यांच्यासह अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. भाजपकडे सक्षम नेते असताना आम्ही राणांच्या दरबारात मुजरा करायला जाणार नाही. भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही विद्यमान आमदाराला हरवून भाजपचा उमेदवार निवडून आणू अशी आग्रही मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे. या भावनांकडे पक्षानं दुर्लक्ष केलं तर लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठं अपयश पदरी पडेल असा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिलाय. वरिष्ठ भाजपा नेत्यांशी जवळीक आणि खालच्या कार्यकर्त्यांवर वरवंट फिरवणारे रवी राणा आम्हाला नको असा सूर व्यक्त होतोय. त्यामुळं आता यंदा तरी भाजपचे वरिष्ठ नेते स्थानिक कार्यकर्त्यांचं ऐकणार का की रवी राणा यांना मानाचं पान देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी राणा दाम्पत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.